कुणाचे कित्येक लोकांचे प्राणसुद्धा जाताना बघितल्यात, त्या गोष्टीचं सुद्धा वाईट वाटतं की गेल्या काही दिवसापासून विदाऊट ऑक्सिजनचं आम्ही करत होतो, पण आता बघतोय रिक्षा संघटनेच्या तर्फे ऑक्सिजन वगैरे आल्यापासून आम्हाला खूप असा आनंद होतो की एखाद्याचा जीव वाचवू शकतो आम्ही। कोविडच्या संकटात पुण्यातल्या या रिक्षावाल्या काकांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय। बघतोय रिक्षावाला ही रिक्षाचालकांची संघटना आहे। कोरोनाच्या काळात ॲम्ब्युलन्स सेवेवर खूप ताण आहे, आपण आजूबाजूला ते बघतोय, त्यामुळं हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना पोहोचवण्याच्या जीव घेण्या झटापटीचा भार रिक्षा पेलू शकतात, यातून ही कल्पना पुढे आली। मी हॉस्पिटलमध्ये बघतो की नातेवाईकसुद्धा जे आई वडील असतील किंवा भाऊ असेल त्या लोकांना भेटायला यायला घाबरतात की आपल्याला पण कोविड होईल। अशा सिच्युएशनमध्ये हे लोक स्वतःहून पेशंटसाठी बाहेर येतात आणि जीवाची बाजी लावून लोकांना मदत करतात। आत्ता आमच्याबरोबर 100 रिक्षा काम करतात, त्यातील 3 रिक्षा ऑक्सिजनवरती काम करतात। आपलं जे शहर आहे त्या शहरासाठी जवळपास 100 रिक्षा ऑक्सिजनवरती जर का आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो तर ॲम्ब्युलन्सवरती असलेला लोड सध्या कमी होईल आणि शहराची गरज भागेल असा आमचा प्रयत्न चालला आहे। सोमनाथ रोज सकाळी अंगामध्ये पीपी किट घालतात आणि दिवसभर त्यांच्या रिक्षातून फक्त रुग्ण वाहायचं काम करतात। पेशंटपर्यंत पोहोचण्याचा तेवढं जितक्या लवकर होईल तितका जाण्याचा प्रयत्न करतो। अवघ्या 10 ते 15 मिनिटात आम्ही त्या पेशंटपर्यंत जात असतो आणि तिथनं घेऊन कोविड सेंटरला किंवा जोपर्यंत त्या पेशंटला बेड भेटत नाही तोपर्यंत ऑक्सिजन वगैरे लावून असतं त्याला। आणि तिथं जर नाही भेटलं किंवा 2 तास 1 तास पण लागलं तरी बी त्या रिक्षामध्ये आम्ही ते पेशंट ठेवतो। जर कुठे बेड उपलब्ध दुसऱ्या जागी जर झालं हॉस्पिटलमध्ये तर ते तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्हीसुद्धा करतो। जोपर्यंत शेवटपर्यंत त्या पेशंटला त्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही त्या पेशंटला तिथनं ऑक्सिजन देतच राहतो आणि खरोखरच आनंद होतो। रिक्षातल्या सिलेंडरमधल्या ऑक्सिजनचा प्रेशर चेक करणं, रुग्णाला किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा हे पाहणं, या सगळ्याची माहिती त्यांनी मिळवली आहे। रुग्णाचा जीव वाचवणारी सेवा हे देतात आणि तीही अतिशय माफक दरात। सोमनाथ आनंदनगर या चिंचवडच्या झोपडपट्टी भागात राहतात। समोर कोरोनामुळे घर कसं चालवायचं हा प्रश्न त्यांच्या समोरही उभा ठाकलेला असतो, पण तरीही समाजातल्या अनेकांचे जीव वाचवण्यासाठी ते स्वतः जीवनरेखा बनून स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतात दररोज। खरोखरच असं मनापासून वाटायला लागलं की पॅसेंजर हे माझं कुटुंब आहे जो मागं बसतं आहे, दिवसान रातभर आमच्यासंग प्रवास करतो, त्यांची जिम्मेदारी आमच्यापाशीच आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आहेत। तर आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये अवघड परिस्थितीमध्ये पण रिक्षावाला तुमच्या मागं राहणार आहे आणि जिथपर्यंत आमचं होईल तिथपर्यंत तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल।